आकाशवाणी अंकिता आपटे आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पुण्यातल्या सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला प्रदान करणार मानाचा ध्वज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कॉप अठ्ठावीस हवामान बदल विषयक परिषदेला संबोधित करणार पंतप्रधानांनी दूरस्थ पद्धतीनं केलं एक्कावन्न हजार नियुक्तीपत्रांचं वाटप तेलंगण विधानसभा निवडणुकीचं मतदान शांततेत चौसष्ट टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांनी बजावला आपला हक्क आणि भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान वीस षटकांच्या मालिकेतला चौथा सामना आज रायपूर इथं आता सविस्तर बातम्या महाराष्ट्र दौऱ्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुण्यातल्या सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय अर्थात एएफएमसीला मानाचा ध्वज अर्थात प्रेसिडेंट्स कलर प्रदान करणार आहेत कॉम्प्युटेशनल मेडिसिनसाठीच्या प्रज्ञा या सशस्त्र दलाच्या केंद्राचं उद्घाटनही राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे त्यानंतर त्या नागपूरकडे रवाना होतील नागपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या सोहळ्याचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते होणार आह उद्या नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एकशे अकराव्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती सहभागी होणार आहेत दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल पुण्याजवळच्या खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएच्या एकशे पंचेचाळीसाव्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारली त्यांच्या हस्ते पाचव्या बटालियनसाठी उभारण्यात येणाऱ्या इमारतीची कोनशिला बसवण्यात आली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीनं देशाला अनेक वीर योद्धे दिले आहेत सैनिकी प्रशिक्षण देणाऱ्या देशातल्या सर्वोत्कृष्ट एनडीएचं विशेष स्थान आहे आणि देशासाठी आणि देशाच्या संरक्षण दलांसाठी ती महत्वाची भूमिका बजावते एनडीएकडून मिळालेलं प्रशिक्षण छात्रांना त्यांच्या पुढच्या आयुष्यात योग्य मार्गावर नेण्यास फायदेशीर ठरतं असं प्रतिपादन राष्ट्रपतींनी या कार्यक्रमात बोलताना केलं तत्पूर्वी क्षेत्रपाल मैदानावर या संचलनाची पाहणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली हम है कॅडेट एनडीए के कदम कदम बढाए जाए या बँडच्या सुरावटीत शानदार समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कॅडेट प्रथम सिंग याला राष्ट्रपती सुवर्ण पदकानं गौरवण्यात आलं तसंच कॅडेट जतन कुमार याला राष्ट्रपती रौप्य पदक तर कॅडेट हर्षवर्धन भोसले याला राष्ट्रपती कांस्य पदक देण्यात आलं या गौरवाबद्दल कॅडेट हर्षवर्धन यानं आकाशवाणीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या तीन वर्ष ही भरपूर हार्ड ट्रेनिंग होती वॉट एव्हर आय एम टू इट इज बिकॉज ऑफ माय पेरेंट्स दे सपोर्टेड मी अ लॉट माझे बाबा कोल्हापूर अर्बन बँक मध्ये कॅशियर आहेत आणि माझी मम्मा हाऊस वाईफ आहे आणि माझं सोर्स ऑफ इन्स्पिरेशन माझे ग्रँड अंकल त्यात रिटायर्ड आहेत एअर मार्शल अजित भोसले मी फर्स्ट टू सेवन्थ विमला गोविंदा इंग्लिश मिडियम स्कूल कोल्हापूरमध्ये होतो नंतर एट टू ट्वेल्थ मी राष्ट्रीय निमिरिटी कॉलेज देहरादून इथं माझं प्रायमरी एज्युकेशन झालं ऑल थ्री इयर्स वेअर लाईक मेमोरेबल तर जरी मला सांगायचे असेल जे कॅम्प्स असते आमचे

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या विशेष टपाल तिकिटाचं आणि नाण्याचं प्रकाशनही यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं दीक्षांत संचलनादरम्यान चेतन हेलिकॉप्टर आणि सुखोई विमानांनी राष्ट्रपतींना मानवंदना दिली दीक्षांत संचलन समारंभानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिला छात्रांशी खास संवाद साधला तसंच एनडीएच्या छात्रांच्या कुटुंबियांची घेतली आणि त्यांची विचारपूस केली तत्पूर्वी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पुणे इथल्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली तसंच शिंगणापूर इथं श्री शनैश्वराचं दर्शन घेतलं राज्यपाल रमेश बैस यावेळी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुबई इथं हवामान बदलाविषयीच्या कॉप अठ्ठावीस परिषदेला संबोधित करणार आहेत हवामान बदलाशी संबंधित महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा या परिषदेचा उद्देश आहे तसंच पंतप्रधान मोदी हवामान विषयक अर्थकारण ग्रीन क्रेडिट उपक्रम लीड आयटी याविषयीच्या चर्चांमध्येही सहभागी होतील कॉप अठ्ठावीस हा जागतिक नेत्यांचा असा एक मंच आहे जिथं पॅरिस कराराअंतर्गत हवामान मान बदल क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्याची संधी मिळते यासंबंधीच्या भविष्यातल्या योजनांचा दिशादर्शक आराखडा तयार करण्याचंही या परिषदेचं उद्दिष्ट आहे या परिषदेत भाग घेण्यासाठी दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर पंतप्रधान काल रात्री दुबई इथं पोहोचले भारतीय समुदायानं त्यांचं स्वागत केलं आज कॉप अठ्ठावीसच्या उद्घाटनाच्या सत्राला ते संबोधित करतील तसंच राष्ट्रप्रमुखांच्या उच्चस्तरीय उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होतील त्यानंतर भारत आणि संयुक्त अरब अमिरातीनं संयुक्तरित्या आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत ग्रीन क्रेडिट उपक्रमावर आधारित हा कार्यक्रम आहे याशिवाय लीड आयटी दोन या ऊर्जा संक्रमण क्षेत्राशी संबंधित भारत आणि स्वीडन यांच्या संयुक्त कार्यक्रमातही पंतप्रधान भाग घेणार आहेत तसंच कॉप अठ्ठावीस परिषदेच्या पार्श्वभूमीवर विविध राष्ट्रप्रमुखांची द्विपक्षीय चर्चाही ते करणार आहेत हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रोजगार मेळाव्यात एक्कावन्न हजारापेक्षा जास्त नियुक्तीपत्रांचं दूरस्थ पद्धतीनं वाटप केलं आणि नवनियुक्तांना संबोधित केलं युवा पिढीला विकसित भारताचे निर्माते होण्याचा मार्ग रोजगार मेळाव्यातून मिळत असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं आपल्या देशबांधवांचं जगणं सुखकर करण्याला या युवकांनी प्राधान्य द्यावं आणि आपल्या कामाप्रती पूर्ण समर्पण दाखवावं असं आवाहन त्यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना केलं केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभांपासून कायमच दूर राहिलेल्यांपर्यंत सरकार स्वतः पोहोचत आहे पायाभूत सुविधा क्षेत्रात देशानं क्रांती केली आहे आणि जागतिक संस्था भारताच्या विकासाबद्दल आशादायी आहेत सरकारच्या योजना आणि सुधारणांमुळे देश नव्या उंचीवर पोहोचला आहे असंही पंतप्रधानांनी नमूद केलं देशभरातल्या सदतीस ठिकाणी हा रोजगार मेळा आयोजित करण्यात आला होता या अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकार तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या विविध विभागांमध्ये हे नवनियुक्त कर्मचारी रुजू होतील यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते पंचवीस हजार जनौषधी केंद्र स्थापन करण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला तसंच झारखंड इथल्या एम्स देवघर इथं देशातलं दहा हजारावं जनौषधी केंद्र राष्ट्राला समर्पित करण्यात आलं तेलंगणमध्ये विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान काही अपवाद वगळता बहुतेक ठिकाणी काल शांततेत पार पडलं राज्यातल्या एकंदर तीन कोटी सव्वीस लाख मतदारांपैकी चौसष्ट पूर्णांक बेचाळीस शतांश मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बजावला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रांगेत उभ्या असलेल्या सर्व मतदारांना मतदान करू दिल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली सशस्त्र दलांची क्षमता वाढवण्याच्या उद्देशानं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वातल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेनं दोन लाख तेवीस हजार रुपयांचा निधी उभारण्यासाठीच्या प्रस्तावांना काल मंजुरी दिली यापैकी अठ्ठ्याण्णव टक्के निधी स्थानिक उद्योगांमधूनच उभारण्यात येणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली यामुळे आत्मनिर्भरतेचं ध्येय पूर्ण करण्याच्या दिशेनं भारतीय संरक्षण उद्योगाला मोठी चालना मिळेल असंही मंत्रालयानं नमूद कलि स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण अधिग्रहण प्रक्रिया दोन हजार वीस मधे मोठा बदल करण्याचा निर्णय परिषदेनं घेतला आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पुरुष क्रिकेट संघांच्या वीस षटकांच्या पाच सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना आज रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय मैदानावर होणार आहे या मालिकेत भारत सध्या दोन एक न आघाडीवर आहे श्रेयस अय्यरचा उपकर्णधार म्हणून संघात समावेश झाल्यानं भारताच्या बाजूनं मैदानात उतरणाऱ्या अकरा खेळाडूंच्या यादीत किमान एक बदल होण्याची शक्यता आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पुण्यातल्या सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला प्रदान करणार मानाचा ध्वज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कॉप अठ्ठावीस हवामान बदल विषयक परिषदेला संबोधित करणार पंतप्रधानांनी दूरस्थ पद्धतीनं केलं एक्कावन्न हजार नियुक्तीपत्रांचं वाटप तेलंगण विधानसभा निवडणुकीचं मतदान शांततेत चौसष्ट टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांनी बजावला आपला हक्क आणि भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान वीस षटकांच्या मालिकेतला चौथा सामना आज रायपूर इथं याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार